नमस्कार, मी क्रांती। क्रांतीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ॲपल शेक आणि बनाना शेक। काय होतं, बरेचदा आपल्याकडे फळं आणले जातात आणि मुलांना ती खाऊ घालायची म्हटलं तर अगदी कंटाळवाणं काम असतं, कारण मुलं सहसा फळं खायला बघत नाही। परंतु जर मुलांना त्याचं असं शेक वगैरे काही बनवून दिलं तर ते आवडीने पितात। आज आपण असंच एक शेक बनवणार आहोत, तो म्हणजे ॲपल शेक आणि बनाना शेक। हा शेक मुलंसुद्धा सहजरित्या बनवतील असं मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे। आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये मुलंसुद्धा आरामात बनवू शकतात। सुरुवातीला आपण बनवणार आहोत ॲपल शेक। ॲपल शेक बनवण्यासाठी मी इथे एक ॲपल साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे, ते आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत। त्यासोबत मी यामध्ये टाकून घेणार आहे 5 ते 6 अशा बदाम बिया। बदाम बिया मी पाण्यामध्ये 2 ते 3 तास छान भिजवून घेतलेला आहे व त्याचा साल काढून घेतलेला आहे। यातच आपण टाकणार आहोत 1 पाव चमचा एवढं विलायची पावडर। जर तुम्हाला विलायचीचा फ्लेवर स्ट्रॉंग नसेल हवा तर तुम्ही विलायची पावडर कमीसुद्धा टाकू शकता। आणि यातच आपण टाकून घेणार आहोत 4 ते 5 टेबलस्पून एवढी साखर। साखरेचे प्रमाण हे तुमच्या सवयीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्यातच आपण टाकून घेणार आहोत 5 ते 6 टेबलस्पून एवढं दूध। आपल्याला सुरुवातीला दूध कमी घालायचं आहे, कारण हे मिक्सर करताना व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून आपण थोडं दूध कमी घालून घेणार आहे। ही सर्व सामग्री आता मी मिक्सरमधनं 2 मिनटापर्यंत फिरवून घेतलेली आहे आणि हे बघा किती सुंदर असं आपला ॲपल शेक तयार झालेला आहे। आता याच ॲपल शेकमध्ये मी साधारण 1 ग्लास एवढं दूध आणखी मिक्स करून घेणार आहे आणि हे साधारण 2 सेकंदासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आपला हा ॲपल शेक तयार झालेला आहे। आता हा ॲपल शेक आपण ग्लासामध्ये ओतून घेऊया। हे बघा किती छान एकसारखा असा आपला ॲपल शेक तयार झालेला आहे। दिसायलाही तेवढा सुंदर तर चवीलाही तेवढाच मस्त। लहान मुलं अगदी आवडीने पितील, लहान काय मोठे काय सगळेच आवडीने पितील असा हा आपला ॲपल शेक तयार झालेला आहे। आता यावर मी टाकून घेणार आहे थोडेसे पिस्त्याचे काप आणि त्याचसोबत आपला हा ॲपल शेक असल्यामुळे थोडेसे असे मी इथे ॲपलचे कट करून घेतलेले आहेत, ते पण मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि असा हा आपला ॲपल शेक तयार झालेला आहे। आता आपण बनवणार आहोत बनाना शेक। बनाना शेक बनवण्यासाठी मी इथे काही केळं घेतलेली आहे, त्यातलं एक केळं मी सोलून घेणार आहे। केळं आधी सोलून नाही ठेवायचे, नाहीतर ते काळे पडतात। आता आपण या पद्धतीने केळाचे कट करून घेऊया। इथे मी केळाचे सर्व तुकडे करून घेतलेले आहे। आता त्यामध्येच आपण टाकून घेणार आहे 5 ते 6 अशा बदाम बिया। या भिजवलेल्या बदामच्या बिया आहेत, या 2 ते 3 तास मी आधीच पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे साल पण काढून घेतलेले आहे। त्यातच आपण टाकून घेणार आहे 3 ते 4 टेबलस्पून एवढी साखर, कारण केळं आधीच गोड असतात आणि त्यामुळे त्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं कमी। आता त्यातच आपण टाकून घेणार आहे 1/2 टीस्पून एवढं विलायची पावडर। विलायची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्यातच आपण 5 ते 6 टेबलस्पून एवढं दूध टाकून घेणार आहे आणि हे मिक्सरमध्ये मी 2 मिनटं फिरवून घेणार आहे। आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडेसे केळ्याचे तुकडे राहतील असंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघा मी मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलेलं आहे आणि थोडे थोडे केळ्याचे काप यामध्ये शिल्लक आहे, कारण बनाना शेक पिताना जेव्हा बनाण्याचे तुकडे तोंडामध्ये येतात तेव्हा त्याची मजा जास्तच येते। आणि यातच आता आपण 1 ग्लास दूध आणखी मिक्स करून घेणार आहे आणि 2 सेकंद एवढं हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आपला बनाना शेक तयार झालेला आहे। आपण हा ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे। बघताय ना यामध्ये किती छान असे मी बारीक बारीक बनण्याचे क्रंच ठेवलेले आहेत, ते पिताना आपल्या तोंडामध्ये येतील तेव्हा त्याची चव मस्त लागते। आता यावरच मी टाकून घेणार आहे थोडेसे असे पिस्त्याचे काप। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू बदाम काहीही यामध्ये टाकून घेऊ शकतात, त्यामुळे खूप छान चव येते याला। अशाच प्रकारे आपला हा ॲपल शेक आणि त्यासोबत बनाना शेक असे 2 फ्रूट शेक तयार केलेले आहे। पटकन होणारी रेसिपी आहे, आपल्या निगराणीत लहान मुलंसुद्धा करू शकतील अशी ही रेसिपी आहे। तर ही पाहायला जेवढी सुंदर झालेली आहे तेवढी चवीलाही सुंदर झालेली आहे। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ती।
अशाच नवनवीन रेसिपीजसाठी क्रांतीज रेसिपीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीला. तोवर नमस्कार.